hours after the official announcement of the chief minister's death. Goyan Sarkar Nagro. Neither government's rule, governor's rule, nor a government. They were absolutely vacuum. It was a constitutional breakdown. या 30 वरा मध्ये काय झाला त्याचा जबाबदार नो अकाउंटेबिलिटी नो रिस्पॉन्सिबिलिटी. आता हॉलिडेज डिक्लेअर झालेले अंडर सेक्शन 25 ऑफ द नेगोशिएबल इंस्ट्रुमेंट ऍक्ट त्या खातीर सरकारान नोटिफिकेशन काढूंक जाय. आता खंयच्या सरकारान नोटिफिकेशन सरकारूच ना मरे सस्पेंडेड ॲनिमेशन दौरलेले आणि गव्हर्नर आपल्या हातीन दौरलेले झाल्या गव्हर्नर कुठे पास दॅट नोटिफिकेशन. सो देर इज नो गव्हर्नर देर इज नो गव्हर्नमेंट हू इज इशुईंग. सो आयज एक सिद्ध जाता आणि हे परंपरा चालूच आसली सरकार असताना रेव्हन्यू मिनिस्टरान सांगला आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स मिनिस्टरान सांगला ब्युरोक्रॅट चलयतात आम्ही चलयना सरकार हो म्हणून हे आता सरकार वयतूच पासून हेच झालं कितके सोयी झाला ब्युरोक्रॅटांक तेच चलयताले सरकार मरे. सो एक गॅप ऑफ 30 आवर्स आणि हे कित्याक दिलेले हे गव्हर्नर उगी बसलेली हो प्रॉब्लेम सुटावो जातालो जोरी तर तिंच्यांनी लार्जेस्ट सिंगल पार्टीक इनवाईट केलेले सरकारान जेन्ना वॅक्युम झालो चीफ मिनिस्टर ना झालो आख्खी कॅबिनेट डिझॉल्व झाली तुवें कसलोच प्रयत्न केलो ना टू डिस्कस विथ द मेन ओपोजिशन पार्टी एंड एवरीबडी बाबा हाव कॅन वॉट इज द सोल्युशन टू कम. आणि गव्हर्नरचे कर्तव्य एक असता नंबरूच आसल्या पुरो न्हू स्टेबिलिटी आसूंक जाय हे तिचे घटने प्रमाणे कर्तव्य आसता हे ताणें केलें हेणें तिका स्टेबिलिटी करून दिली सिद्धांत गोवान तो कोण म्हणटा डेप्युटी सीएम कोण म्हणटा आनी कितें आमकां त्याच पोर्टफोलिओ जाय आमकां सुबेज पोर्टफोलिओ जाय पत्रकारांक पासून तिंच्यांनी नाचयले आनी तुमी बाबडे आख्खे रात नाचले पयले सांगले 5 स्वेरींग इन मागीर सांगले 7 मागीर सांगले 8 मागीर सांगले 9 इकरांक हे वसत जाले तितून मदकात आम ट्विस्टींग जी जाले आमी आमदारांक फोडटले एका जबाबदार हे गव्हर्नर थंय बसून पळयता हॉस्टेडींग चलना तें हे कितें सिगरेट न्हू हे ताबडतोब भायर सरले की 2 आमदारांक एका रिजनल पार्टीक फोडून भोंवतले. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय मनॉली फ्रॉम पॅनजम फॉर HCN.